कॅल्शियम वाढवणारे विषपदार्थ। मानवी शरीरातील हाडे आणि दातांमध्ये 99% कॅल्शियम असते। साहजिकच हाडांचा विकास आणि मजबूतीसाठी शरीराला मुबलक कॅल्शियमची गरज असते। कॅल्शियमची कमतरता असेल तर आहारातून नक्कीच दूर करता येऊ शकते। यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारात कॅल्शियम वाढवणारे विषपदार्थ खाणं वाढवावं लागेल। 1. नाचणी। नाचणीच्या भाकरीच्या आहारात समावेश करा। नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते। 2. संत्री आणि आवळा। संत्री आणि आवळा यामध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि याचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते। 3. ब्रोकोली ही एक अशी पालेभाजी आहे, याचे सेवन लहानपणापासून तर मोठ्यापर्यंत केले जाते। यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आढळते। 4. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। 5. तिळाच्या तेलाचा स्वयंपाकात वापर करा। सूप सलाडमध्ये तुम्ही तिळाचे तेल टाकू शकता। 6. आवळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते, शिवाय आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते। 7. 1 ग्लास उकळत्या पाण्यात 1 चमचा जिरे टाका। पाणी थंड झाल्यावर दिवसभरात 2 वेळा प्या, त्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढेल। 8. गुळ। गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, मात्र कॅल्शियम मिळावं यासाठी भरपूर गुळ खाऊ नका। 9. दूध। सर्वात स्वस्त आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असणारा पदार्थ म्हणजे दूध। 1 कप दुधामध्ये 276 ते 352 मिलीग्रॅम कॅल्शियम असते। दुधामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम आढळते। 10. सोयाबीन। सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असून ते पौष्टिक देखील असते। 11. टोमॅटो। टोमॅटो आपली हाडे मजबूत करतात आणि आपल्याला चांगल्या प्रमाणात कॅल्शियम पुरवतात। 12. ताज्या हिरव्या पालेभाज्या। हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जरूर समावेश करा, कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असते। 13. बिया। खसखस, तीळ, ओवा, अळशी अशा अनेक प्रकारच्या बियांना तुमच्या आहारात समाविष्ट करा, ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळू शकेल। 14. चीज। चीजमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। हे कॅल्शियम शरीर लवकर शोषून घेते। 15. दही। 1 कप दह्यामध्ये 175 मिलीग्रॅम कॅल्शियम असते, शिवाय यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B2 देखील असते। 16. कडधान्य आणि डाळी। डाळी आणि कडधान्यामध्ये कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे। 17. बदाम। सर्वच प्रकारच्या सुकामेव्यामध्ये कॅल्शियम असते, मात्र बदामामध्ये ते भरपूर प्रमाणात आढळते। 18. अंजीर। सुकवलेल्या अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स देखील मोठ्या प्रमाणात असते। 19. व्हे प्रोटीन। व्हे प्रोटीन्समधून कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळू शकते। 28 ग्रॅम व्हे प्रोटीनमध्ये 200 ग्रॅम कॅल्शियम उपलब्ध असते। 20. टोफू। टोफूमध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम असते। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सहकार्य करा। धन्यवाद।